पारंपरिक पिकाऐवजी हंगामानुसार आणि बाजाराची गरज ओळखून पिकांची लागवड केली तर त्यातून चांगलं उत्पन्न घेता येतं हे सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील एका शेतकऱ्यानं दाखवून दिलंय. त्यानं 25 गुंठे क्षेत्रात अवघ्या 4 महिन्यात 30 टन काकडीचं उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. ही आहे अधिक माने या प्रयोगशील शेतकऱ्याची काकडीची शेती. त्यांनी 25 गुंठे क्षेत्रावर काकडी पिकाची लागवड केली असून यापासून त्यांना चांगलं उत्पन्न मिळालंय. बाजाराची गरज ओळखून पिकांची लागवड केल्यास त्यातून चांगलं उत्पन्न घेता येतं हे माने गावातील अधिक माने यांनी दाखवून दिलंय. सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यात मानेगाव वसलं असून हा परिसर दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे माने यांनी काकडीसाठी ठिबकचा वापर केला. काकडीच्या लागवडीपूर्वी त्यांनी शेतीची मशागत केली होती. रान तयार केलं, नांगरलं, नांगरल्यानंतर त्या रानामध्ये 5 टेलर बॉयलर कोंबडीचं खत आणि 5 टेलर शेणखत टाकून त्याची मशागत करून रोटरनं पाक विघटन करून रान तयार केलं. रान तयार केल्यानंतर 4.25 फुटावर बेड तयार केले आणि बेड तयार करून ठिबक जोडलं आणि ठिबक जोडल्यानंतर परत मल्चिंग पेपर टाकला आणि मल्चिंग पेपर टाकून 2x2 अंतर घेऊन अशोका सीडचं देवी आणि काकडीची 10 पॉकेट आणून प्रत्येक होलमध्ये एक बी टुकून त्याची काकडीची लागण केली आहे. माने यांनी 2x2 फूट अंतरावर देवयानी जातीच्या काकडीचं बियाणं लावलं. फेब्रुवारी महिन्यात लागवड केल्यानंतर 45 दिवसांनी काकडी उत्पादनाला सुरुवात झाली. आजपर्यंत त्यांना 12 टन काकडीचं उत्पादन मिळालंय. 45 ते 48व्या दिवशी काकडी तयार झाली आणि काकडी तयार झाल्यानंतर पहिला तोडा 50 किलो निघाला, दुसऱ्या तोड्याला 150 किलो निघाला, तिसराही तोडा 150 किलो निघाला आणि 150 किलो नंतर परत आता 1 टन माल 2 तोड्याला निघाला आहे आणि त्यानंतर 1.25 टनाचे तोडे झाले. आत्तापर्यंत 11 तोडे झाले. 11 तोड्यामध्ये आत्तापर्यंत 12-1 टन माल निघालेला आहे. अजून इथून पुढं 32 ते 35 तोडे होतील. टोटली 25 गुंठ्यामध्ये 25 टन काकडी मिळेल. आगामी काळात अधिक माने यांना आणखी 25 टन काकडीचं उत्पादन अपेक्षित आहे. काकडी लागवडीसाठी त्यांना 1 लाख रुपये खर्च आला असून 3 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. 4 महिन्याचं हे पीक आहे आणि 4 महिन्यामध्ये 25 टन काकडी अपेक्षित आहे. खर्च वजा 3-1 लाख रुपये शिल्लक राहतील. टोटली 4-1 लाख रुपये प्लॉटचे होतील पण खर्च 1 लाख रुपये येणार आहे. मजूर, सुतळी, मल्चिंग पेपर आहे, खत आहे. माने हे नवी मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये काकडीची विक्री करतात. सध्या त्यांना प्रति किलो 18 ते 24 रुपये दर मिळतोय. 25 गुंठे क्षेत्रात काकडीची लागवड करून माने यांनी अवघ्या 4 महिन्यात 3 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलंय. शेतकऱ्यांनी माने यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. विकास भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सातारा.